सर्वेभ्यो छात्रेभ्यो नमो नमः। अहम राजेश्वरी पाटिल भवतां सर्वेषां छात्राणाम् अस्मिन् द्वादशां कक्षायां स्वागतं करोमि। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चतुर्थ पाठ भावेन भावः क्रियया क्रिया म्हणजेच भक्तीने भक्ती आणि कृतीने कृती असा या पाठाचा अर्थ होतोय, या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर गेल्या मागच्या वर्षी देखील सुभाषितांचा अभ्यास केलेला आहे। सुभाषित म्हणजेच काय? तर सु अधिक भाष, भाषित म्हणजे सु म्हणजे चांगले आणि भाष म्हणजे चांगले वचन बोलणे किंवा ऐकणे म्हणजे सुभाषित। आणि या सुभाषितांचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। या सुभाषितांची सगळ्यात अगोदर आपल्याला भूमिका अभ्यासायची आहे। भूमिका, सुभाषितम नाम मुक्तक काव्यम। सुभाषित म्हणजेच काय? तर सुभाषित म्हणजेच मुक्तक काव्य। यस्य श्रवणम पठनम च आनंददायकम तत्सुभाषितम। जे ऐकल्याने आणि पाठ केल्याने वाचल्याने आनंद मिळतो ते म्हणजे सुभाषित। संस्कृत सुभाषितानी तेषां आशय सौंदर्यार्थम शब्द सौंदर्यार्थम कल्पना वैविध्यार्थम च प्रसिद्धानी एव। आणि ती संस्कृत सुभाषिते त्यातील आशय सौंदर्याने शब्द सौंदर्याने आणि कल्पना वैविध्याने प्रसिद्धच आहेत। किंतु म्हणजे परंतु सुभाषितानी प्रायशः वैशिष्ट्यपूर्ण व्याकरण रचना अपि प्रकटीकुर्वन्ती। परंतु बहुधा संस्कृत सुभाषिते ही वैशिष्ट्यपूर्ण व्याकरण रचना सुद्धा स्पष्ट करतात। सुभाषितेषु निहितं व्याकरण सौंदर्यार्थं परिचयायितुं, म्हणजे सुभाषितांमधील असलेले व्याकरण सौंदर्याचा परिचय म्हणजेच ओळख करून देण्यासाठी एतत् सुभाषितम संकलनम प्रस्तुतम। या सुभाषितांचे या ठिकाणी एकत्रितपणे संकलन केलेले आहे। सती सप्तमी संस्कृतस्य विशेष रचना। सती सप्तमी ही संस्कृत मधील वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे। अस्मिन् पाठे सती सप्तमी रचनायुतानी सुभाषितानी संग्रहितानी। आणि या पाठात सती सप्तमीची रचना असलेली सुभाषिते ही एकत्रित करण्यात आलेली आहेत। एषा रचना अल्पाक्षरा सारगर्भाच इति तस्या विशेषः। आणि ही रचना कमी अक्षरांची पण अर्थपूर्ण असते ही तिचे वैशिष्ट्य आहेत। अशा या पाठाची चतुर्थ पाठ हा भावेन भावः क्रियया क्रिया या पाठाची आपण भूमिका अभ्यासली। या एकंदरीत या भूमिकेतून असं समजतंय की सुभाषित म्हणजेच मुक्त काव्य, जे ऐकल्याने आणि पाठ केल्याने वाचल्याने आपल्याला आनंद मिळतोय ते म्हणजे सुभाषित। संस्कृत सुभाषिते ही त्यातील आशय सौंदर्याने शब्द सौंदर्याने कल्पना वैविध्याने प्रसिद्धच आहेत। परंतु बहुधा संस्कृत सुभाषिते ही वैशिष्ट्यपूर्ण व्याकरण रचना सुद्धा स्पष्ट करतात। सुभाषितांमध्ये असलेल्या व्याकरण सौंदर्याचा परिचय करून देण्यासाठी या सुभाषितांचे या ठिकाणी एकत्रित संकलन केलेले आहे। सती सप्तमी ही संस्कृतमधील वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे। या पाठात सती सप्तमीची रचना असलेली सुभाषिते एकत्रित करण्यात आलेली आहे। ही रचना कमी अक्षरांची पण अर्थपूर्ण अशी असते आणि हेच तिचे वैशिष्ट्य आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण चतुर्थ पाठ हा भावेन भावः क्रियया क्रिया या पाठाचा भूमिकेचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। यानंतर आता आपल्याला श्लोकांचा अभ्यास करायचा आहे। आज आपण यातील पहिल्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत। उपजाती या वृत्तातील हा श्लोक आहे। श्लोक बघायचा आहे। चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषन्ने भुवनम विषन्नम, अतो भिलाषो यदि ते सुखे स्यात् चित्त प्रसादे प्रथमं यतस्व। अन्वय बघायचा याचा श्लोकाचा। प्रसन्ने चित्ते भुवनम प्रसन्नम, विषन्ने चित्ते भुवनम विषन्नम, अतः यदि ते सुखे अभिलाषः स्यात् तर्हि प्रथमं चित्त प्रसादे यतस्व। उपजाती या वृत्तातील हा श्लोक आहे। हे सुभाषित आहेत। अन्वय पुन्हा एकदा बघायचा आहे। प्रसन्ने चित्ते भुवनम प्रसन्नम, विषन्ने चित्ते भुवनम विषन्नम, अतः यदि ते सुखे अभिलाषः स्यात् तर्हि प्रथमं चित्त प्रसादे यतस्व। भाषांतर बघायचं आहे। प्रसन्न मन असेल तर जर आपलं
मन प्रसन्न असेल तर जग प्रसन्न वाटते, आणि मन दुखी असेल तर जगही दुखी वाटते। म्हणून जर सुखाची अभिलाषा इच्छा असेल तर प्रथम मन प्रसन्न ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा। भाषांतर ट्रान्सलेशन पुन्हा एकदा बघायचं आहे। प्रसन्न मन असेल तर जग प्रसन्न वाटते, मन दुखी असेल तर जगही दुखी वाटते। म्हणून जर सुखाची अभिलाषा म्हणजे इच्छा असेल तर प्रथम मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। उपजाती या वृत्तातील हा श्लोक आहे। यात सती सप्तमी वापरलेली आहे, म्हणजेच आपलं मन हे जर जसे असेल तसे आपल्याला सगळे जग हे आपणास दिसेल। म्हणजे जर आपण आनंदी असू तर सगळं जग आपल्याला आनंद वाटणार आहे, सगळीकडे आनंद वाटणार आहे। आणि जर आपण दुःखी असू तर सगळं जगही आपणास दुःखी दिसणार आहे। म्हणून आपणास जर सुख हवं असेल तर प्रथम मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, म्हणजे आपल्याला सर्व जगही आपल्याला आनंद देईल, असं या पहिल्या सुभाषितातून पहिल्या श्लोकातून सुभाषित कराने सांगितलेलं आहे। म्हणजेच आपण जर सतत दुःखी राहत असू तर सारे जग आपल्याला दुःखच आहे असे वाटत असेल। मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात, हे खरे आहे। म्हणजेच मनाचे सामर्थ्य हे अचाट असं आहे, अफाट असं आहे। मनावर माणसाची वृत्ती अवलंबून असते। काही लोकांचे मन दृढ आणि स्थिर असते, म्हणून ते सतत असंभव असं कार्य करण्यास समर्थ असतात। दृढ मनाचे वीर सैनिक देशासाठी शहीद होतात, पण मन चंचल आणि अस्थिर असणारे लोक छोट्या छोट्या संकटांना सुद्धा घाबरतात, आणि ते कोणतेही कार्य पूर्तता त्यांच्याकडून कधीही होत नाही। म्हणूनच संत रामदास म्हणतात, मन करारे प्रसन्न, मन सर्व सिद्धीचे साधन। म्हणूनच सुभाषितकार म्हणतो आहे की आपलं कार्य संपन्न करण्यापूर्वी माणसाने नेहमीच आपलं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असं या पहिल्या सुभाषितातून पहिल्या श्लोकातून सुभाषितकाराने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरा श्लोक आपल्याला, दुसरं सुभाषित आपल्याला अभ्यासायचं आहे। खाद्योते दोद्यते तावत यावन्योद्यते शशी, उदितो तु सहस्रांशु न खाद्योते न चंद्रमहा। अनुष्टुप छंदातला हा श्लोक आहे। अन्वय बघायचा आहे। यावत शशी न उद्योते तावत खद्योतहा द्योद्यते, सहस्रांशो उदितो तु खद्योतहा न द्योद्यते, चंद्रमहा अपि न द्योद्यते। अन्वय पुन्हा एकदा बघायचा आहे। यावत शशी न उद्यते तावत खद्योतहा द्योद्यते, सहस्रांशो उदितो तु खद्योतहा न द्योद्यते, चंद्रमहा अपि न द्योद्यते। ट्रान्सलेशन भाषांतर बघायचं श्लोकाचं। जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंत काजवा प्रकाशतो, पण सूर्य उगवल्यावर मात्र काजवाही प्रकाशत नाही आणि चंद्रही नाही। ट्रान्सलेशन पुन्हा एकदा बघायचंय। जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंत काजवा प्रकाशतो, पण सूर्य उगवल्यावर मात्र काजवाही प्रकाशत नाही आणि चंद्रही नाही। म्हणजेच अनुष्टुप छंदातील हा श्लोक आहे। या ठिकाणी असं सांगितलंय सुभाषितकाराने की काजव्याचा प्रकाश हा त्याच्या स्वतःपुरताच असतो। तो इतरांना सगळीकडे प्रकाश देतो का, उजेड देतो का, तर नाही उजेड देत, त्याच्या स्वतःपुरताच त्याचा प्रकाश असतो। आणि जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंत काजवा चमकतो, पण हे दिसते, पण चंद्र प्रकाशात काजवाचा उजेड हा लोप पावतो, त्याचा उजेड हा नाहीसा होतो। पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा काजवा आणि चंद्र दोघांचाही प्रकाश आपल्याला दिसत नाही। म्हणजेच जोपर्यंत आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ती जन्माला येत नाही तोपर्यंत आपल्या पराक्रमाची टिमकी वाजवावी, पण आपल्यापेक्षा एखादी व्यक्ती वरचढ ठरली तर आपण आपला पराभव आपल्याला पत्करावाच लागतो। जसे सूर्य उगवला की चंद्र आणि काजवा दोन्हींचा प्रकाश पडत नाही। या ठिकाणी
सूर्याचं तेज हे इतकं प्रखर असतं की त्याच्यापुढे काजवा आणि चंद्र या दोघांचंही तेज हे म्हणजे प्रकाश हा दिसत नाही असं या सुभाषितातून सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की सूर्याचं तेज हे इतकं प्रकाश असतं ते सगळ्यांना दैदिप्यमान प्रकाशमय करून टाकत असतं. म्हणजेच आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ती जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत आपल्या पराक्रमाची टिमकी आपण वाजवून घ्यावी असं सुभाषितकार म्हणतोय. पण आपल्यापेक्षा एखादी वरचढ व्यक्ती ठरली तर आपल्याला नेहमी आपला पराभव पत्करावाच लागतो. जसे सूर्य उगवला की चंद्र आणि काजवा दोन्हींचा प्रकाश पडत नाही. दुसरं सुभाषित आपण अभ्यासलं अनुष्टुप छंदातलं. तिसरं सुभाषित आपल्याला अभ्यासायचं आहे. पुस्तकस्ता तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद धनम. तिसरं सुभाषित हे अनुष्टुप छंदातलं आहे. अन्वय बघायचा आहे. या विद्या पुस्तकस्ता सा कार्यकाले समुत्पन्ने तू विद्या न भवती यद धनम परहस्तगतम तद कार्यकाले समुत्पन्ने धनम न भवती. अन्वय पुन्हा एकदा बघायचा आहे. या विद्या पुस्तकस्था सा कार्यकाले समुत्पन्ने तू विद्या न भवती यद धनम परहस्तगतम तद कार्यकाले समुत्पन्ने धनम न भवती. ट्रान्सलेशन भाषांतर त्याचं बघायचं आहे. जी विद्या पुस्तकात असते तिचा वापर करण्याची वेळ आली तर ती विद्या आपल्याकडे नसते आणि दुसऱ्याला दिलेले धन आपली वेळ आली असता ते धन आपल्या उपयोगात येत नाही. ट्रान्सलेशन पुन्हा एकदा बघायचंय तिसऱ्या श्लोकाचं. जी विद्या पुस्तकात असते तिचा वापर करण्याची वेळ आली तर ती विद्या आपल्याकडे नसते आणि दुसऱ्याला दिलेले धन आपली वेळ आली असता ते धन आपल्या उपयोगात येत नाही असं अनुष्टुप छंदातला हा श्लोक आहे. म्हणजेच या ठिकाणी या सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की ज्ञान असो वा पैसा असो तो आपल्याजवळ हवा म्हणजे असायला पाहिजे कारण ज्ञान वापरण्याची वेळ सांगून येत नाही. म्हणजे ज्ञान कुठे वापरायचं केव्हा त्याची गरज पडेल हे आपल्याला कधीच सांगून येत नाही. ते ज्ञान आपल्या डोक्यात असेल तर आपल्याला त्याचा उपयोग होईल. पुस्तकं आपण काही डोक्यावर घेऊन फिरत नाही म्हणजेच आपण सगळीकडे काही पुस्तकं सोबत घेऊन फिरत नाही आणि आपल्या डोक्यात जर ते अज्ञान असेल तर आपण डोकं कुठे बाजूला काढून ठेवू शकत नाही. त्यामुळे जर माणसाच्या डोक्यात विद्या असेल तर त्याचा वापर करणे हे त्याला सोयीचे होईल. त्याचप्रमाणे दुसऱ्याला दिलेले धन आपणास वेळेत परतच मिळेलच असं नाही म्हणून आपण देऊन पश्चाताप करण्यापेक्षा स्वतःची गरज लक्षात घेऊनच दुसऱ्याला धन हे माणसाने दिलं पाहिजे. म्हणजेच ज्ञान असो वा पैसा असो तो आपल्याजवळ असलाच पाहिजे असं या सुभाषितातून सुभाषितकाराने सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर सांगितलं जाईल. जी विद्या पुस्तकात असते तिचा वापर करण्याची वेळ आली असता ती विद्या आपल्याकडे नसते आणि दुसऱ्याला दिलेले धन आपली वेळ आली असता ते धन आपल्या उपयोगात येत नाही. म्हणजे एकंदरीत या श्लोकातून सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की माणसाने आपल्या ज्ञानाचा जे ज्ञान पुस्तकात आहे ते फक्त पुस्तकात न ठेवता त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये आपल्यात उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे ते ज्ञान आपल्या डोक्यात असलं पाहिजे म्हणजेच ते वापरण्याची योग्य वेळ आली तेव्हा ते ज्ञानाची आपल्याला उपयोग होणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याजवळ असलेले धन आपण दुसऱ्याला जर देऊन दिलं आणि आपल्याला जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा ते धन तो पैसा आपल्याला जर त्या व्यक्तीने परत केला नाही तर आपल्याला ते धन दिलेल्याचा काय उपयोग आहे ते आपलंच धन आपल्या उपयोगात येत नाही अशी अवस्था माणसाची होऊ नये म्हणून सुभाषितकाराने हे सुभाषित या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेलं आहे. आपण चतुर्थ पाठ हा भावेन भावाहा क्रियया क्रिया या पाठाचा या ठिकाणी अभ्यास करत होतो. ही सुभाषितांचा अभ्यास करत होतो. सगळ्यात अगोदर आपण त्याची भूमिका अभ्यासली त्यानंतर आपण पहिला सुभाषित दुसरं सुभाषित आणि मग तिसरं सुभाषित अशा तीन सुभाषितांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. भावेन भावाहा क्रियया क्रिया म्हणजेच भक्तीने भक्ती आणि कृतीने कृती असा या पाठाचा अर्थ आहे.
या प्रत्येक सुभाषितांमधून आपल्याला काहीतरी चांगला उपदेश या ठिकाणी सुभाषितकाराने केलेला आहे. पहिला याच्यात सुभाषितकाराने सांगितलेला आहे की जर माणसाचं मन प्रसन्न असेल तर सगळं काही साध्य होऊ शकेल. म्हणूनच संत रामदास म्हणतात की मन करारे प्रसन्न, मन सर्व सिद्धीचे साधन. म्हणूनच सुभाषितकार देखील या ठिकाणी सांगत आहे की कार्य आपल्याला जर संपन्न करायचं असेल तर त्यापूर्वी आपण आपलं मन हे नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सर्व कार्य, मानवाचे सर्व कार्य सिद्ध हे मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात. आणि त्यानंतर दुसऱ्या सुभाषितामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ती जन्माला येत नाही तोपर्यंत आपण आपल्या पराक्रमाची टिमकी वाजवावी. पण जर आपल्यापेक्षा एखादी पराक्रमी व्यक्ती जर आली आणि आपल्याला पराभव हा पत्करावाच लागतो. जसं सूर्य उगवला की चंद्र आणि काजवा या दोन्हींचा प्रकाश या ठिकाणी पडत नाही. आणि तिसऱ्या याच्यामध्ये सुभाषितामध्ये सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की ज्ञान असो वा पैसा असो तो आपल्याजवळ असायला हवा. असं या तिन्ही सुभाषितांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. उर्वरित पुढची सुभाषिते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या सगळ्यांचा अभ्यास करत असताना नोटबुकमध्ये याची भूमिका लिहायची आहे जी मी आत्ता तुम्हाला समजावून दिली आहे. पहिला श्लोक त्याचं अन्वय ट्रान्सलेशन, दुसरा श्लोक त्याचं अन्वय ट्रान्सलेशन, तिसरा श्लोक त्याचं अन्वय ट्रान्सलेशन, असं तिघ वहीमध्ये आपल्याला लिहायचे आहेत नोटबुकमध्ये. आणि त्यानंतर पुढचे श्लोक, पुढचे सुभाषित झाल्यानंतर मग आपण त्याचा सविस्तरपणे भाषा अभ्यास सोडवून घेणार आहोत.